पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. साधारणपणे 12-13 वर्षात आपल्या देशामध्ये मासिक पाळी सुरू होते. ज्या मुली अतिशय रोड आहेत किंवा ज्या मुली अतिशय लठ्ठ आहेत अशांचे मासिक पाळी थोडे उशिरा सुरू होते, पण साधारणपणे 17 वर्षापर्यंत मासिक पाळी सुरू व्हायला पाहिजे. एखादी मुलगी 17 वर्षाची झालेली आहे आणि अजूनही तिची मासिक पाळी सुरू झाली नसेल तर ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीकधी तिला काही अनुवंशिक दोष असू शकतात, कधीकधी तिच्या गर्भाशयामध्ये काही व्यंग दोष असू शकतात. मी जसं आत्ता म्हटलं की साधारण 12-13 वर्षात मासिक पाळी सुरू होते, पण आता ही मुलगी बघा खूप लहान आहे. आजकाल असं दिसत आहे की खूप लहान वयामध्ये मुलींची मासिक पाळी येते. म्हणजे साधारणपणे 8-1 वर्षाच्या मुली झाल्या की त्यांच्यामध्ये ज्याला आम्ही सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स म्हणतो, म्हणजे स्तनांची वाढ व्हायला लागते, अंगावरती गोलाई यायला लागते आणि साधारणपणे 10 वर्षातच त्यांना पाळी येते. तर अशी जी पाळी येते आणि अशा पद्धतीची मुलींची जी वाढ होते याला प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतात. आता 10 वर्षामध्ये किंवा लवकर जर मासिक पाळी आली तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात? काही अध्ययन असं दाखवतात की ज्या मुलींची मासिक पाळी लवकर आलेली आहे आणि ज्यांची मासिक पाळी उशिरा उडते किंवा मेनोपॉज होतो तशा स्त्रियांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. पुढे गर्भाशयाचा कॅन्सर होईल का या धोक्यापेक्षा सध्या महत्त्वाचं आहे की ही मुलगी लहान आहे, 10 वर्षाची आहे, अजून तिला नीट समज आलेली नाही आहे. त्यामुळे अशा वेळेला त्या मुलीला मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता कशी घ्यायची याविषयी नीट समजवणं आवश्यक आहे. आणि ही जबाबदारी घरच्या आईची, शाळेतल्या शिक्षकांची जबाबदारी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या मुलीला वय लहान आहे पण तिची मासिक पाळी सुरू झालेली आहे, म्हणजे आता ती प्रजननक्षम आहे. तिच्या शरीरामध्ये, अंडाशयामध्ये स्त्रीबीज तयार होत आहे आणि इतक्या लहान वयातल्या मुलीला समज फार कमी असते. आणि मग एखाद्या पुरुषाने, एखाद्या मुलाने तिचा जर गैरफायदा घेतला तर ती मुलगी गरोदर पण राहू शकते. अशा कितीतरी लहान वयातल्या मुली आम्ही बघतो की त्या नासमज असतात, त्यांच्यावरती कधी जबरदस्ती केली जाते आणि मग त्या गरोदर राहतात आणि हे फार धोक्याचं ठरतं. आणि त्यामुळे मी म्हणेन की प्रत्येक आईने, प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या मुली, आपल्या विद्यार्थिनी त्यांना जर लवकर मासिक पाळी येत असेल तर ह्या इतर ज्या काही गोष्टी असतात, एक तर मासिक पाळीची स्वच्छता आणि लैंगिक संबंधापासून होणारा धोका याविषयी त्यांना मोकळेपणाने माहिती दिली पाहिजे. आता आपण बघूया की मासिक पाळी तर येते, कशी येते आपण बघितलं, पण मासिक पाळीच्या बाबतीमध्ये प्रचंड गैरसमज आहे. कशा बाबतीत गैरसमज आहे? मासिक पाळीच्या वेळेला जे त्रास होतात, विविध त्रास, त्याच्याविषयी गैरसमज आहे. मासिक पाळीच्या संदर्भामध्ये काय नॉर्मल, काय ॲबनॉर्मल, काय आजार आहे आणि काय आजार नाही आहे याविषयीसुद्धा अगदी सुशिक्षित स्त्रियांमध्ये पण गैरसमज दिसतात. शहरांमध्ये, खेड्यांमध्ये, आदिवासी लोकांमध्ये, गैर आदिवासी लोकांमध्ये, सर्व जाती धर्मामध्ये, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांमध्ये मी पाहिलेलं आहे, शीख, पंजाबी सर्वांमध्ये, सर्व स्त्रियांना प्रचंड गैरसमज मासिक पाळीच्या संदर्भात असतात. आणि त्यामुळे आता आपण मासिक पाळीच्या दरम्यान काय त्रास होऊ शकतात आणि काय नॉर्मल आहे, काय अबनॉर्मल आहे, केव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती बघणार आहोत. आता प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक स्त्रीला मासिक पाळीच्या दरम्यान थोडंफार ओटीपोटामध्ये, कमरेमध्ये दुखतं आणि अतिशय नैसर्गिक आहे, कारण मासिक पाळीच्या वेळेला गर्भाशयातून एक प्रोस्टाग्लँडिन नावाचा पदार्थ तयार होतो, रक्तामध्ये तो भिनतो आणि या प्रोस्टाग्लँडिनचं काम आहे गर्भाशयाला असं आकुंचन प्रसरण पावणं. आणि हे गर्भाशय जेव्हा असं आकुंचन पावतं तर गर्भाशयाच्या आतमधला जो रक्तस्त्राव आहे
तो गर्भाशयाच्या तोंडातून जे अरुंद असतं त्यातून बाहेर निघायला मदत होते. आणि साधारणपणे आम्ही असं बघतो की कुमारिका मुलींमध्ये अशा पद्धतीने मासिक पाळीच्या वेळेला दुखण्याचा प्रश्न जास्त असतो. कारण बाळंतपण एकदा जेव्हा होतं तर बाळंतपणाच्या वेळेला गर्भाशयाचं तोंड ताणलं जातं. त्या गर्भाशयाच्या तोंडाच्या तिथे जे मज्जातंतू असतात ते पुष्कळदा नष्ट होतात आणि त्यामुळे जास्त दुखत नाही. पण कुमारिका मुलींमध्ये दुखू शकतं. तर नॉर्मली थोडंसं दुखलं तर मुळी चिंता करू नका. काहीच काळजी करण्याचं कारण नाही आहे, ते नैसर्गिक आहे. उलट ते दुखतं आहे याचा अर्थ तुमचं गर्भाशय नीट काम करत आहे, तुमच्या अंडाशयातनं स्त्रीबीज नीट तयार होत आहे. अति जास्त दुखत असेल तर मग थोडंसं गरम गरम चहा घ्या, कॉफी घ्या, थोडं पोट गरम पाण्याने शेका, मैत्रिणींशी गप्पा मारा, या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे तुमचं लक्ष त्या दुखण्यापासून थोडंसं डायव्हर्ट होईल. पण काही मुलींना इतकं प्रचंड दुखतं मासिक पाळीच्या दरम्यान ओटीपोटात कमरेमध्ये की त्यांना आपली दैनंदिन सर्व कामं सोडून झोपून राहावं लागतं. म्हणजे त्या मुलीला शाळेत जाता येत नाही, बाहेर जाता येत नाही, घरात तिला काहीच काम करता येत नाही. असं जेव्हा असतं की इतकं दुखतं की आपल्या दैनंदिन कामांवरती बाधा येते, झोपून राहावं लागतं, त्यावेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. हे जे दुखतं मासिक पाळीच्या दरम्यान याला आम्ही डिसमेनोरिया म्हणतो. काही मुलींना खूप दुखतं आणि काही मुलींना खूप उलट्या होतात. काही मुलींना खूप हगवण होते. उलट्या होणं, हगवण होणं हे सर्व ते प्रोस्टाग्लँडिन जो रक्तातला पदार्थ असतो त्याच्यामुळे ते होतं. आतड्यांपण आकुंचन प्रसरण पावतात. आणि असं जर होत असेल तर परत डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण खूप उलट्या होत असेल, खूप हगवण होत असेल तर त्या मुलीला पोटामध्ये अन्न राहणार नाही आणि तिला त्यामुळे प्रचंड थकवा येईल, शरीरातलं पाणी निघून जाईल, डिहायड्रेशन होईल, तर त्यावेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्या. नॉर्मली थोडंफार ओटीपोटात कमरेत दुखत असेल तर चिंता करण्याचं कारण नाही. पण अति जास्त दुखत असेल, उलट्या होत असेल, हगवण होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्यायला पाहिजे. आम्ही डॉक्टर मंडळी साधारणपणे जर खूप जास्त पोटात दुखत असेल तर ब्रुफेन नावाची गोळी असते ती देतो. ती 200 मिलीग्रॅमची पण असते, 400 मिलीग्रॅमची पण असते. वयानुसार आणि वजनानुसार या गोळ्या दिल्या जातात. कमी वजन असेल तर 200 मिलीग्रॅमची गोळी दिली जाते. साधारणपणे दिवसातनं 2-3 वेळा तीव्रता किती आहे दुखण्याची त्यानुसार दिली जाते. पण ही गोळी खाताना काहीतरी खाऊन ही गोळी घेतली पाहिजे. रिकाम्या पोटी अजिबात घ्यायला नको. कारण रिकाम्या पोटी जर ह्या गोळ्या खाल्ल्या तर त्यामुळे मळमळ होऊ शकते, उलटी होऊ शकते. अनेक जण मला विचारतात की मॅडम ह्या गोळ्या जर खाल्ल्या तर त्याची सवय होईल का? नाही, त्याची सवय काहीच होणार नाही. नुसता त्रास भोगण्याच्याऐवजी तुम्ही ही गोळी घेऊ शकता. काही जण विचारतात की मॅडम ही गोळी जर घेतली तर माझ्या गर्भाशयावरती काही परिणाम होईल का? पुढे माझ्या मासिक पाळीचं चक्र बिघडेल का? पुढे मला होणाऱ्या संततीमध्ये काही प्रॉब्लेम होईल का? तसं काही होत नाही. त्यामुळे निश्चिंतपणे तुम्ही गोळी घेऊ शकता. फक्त रिकाम्या पोटी घ्यायची नाही, काहीतरी खाऊन घ्यायचं. आणि खूप उलट्या होत असेल तर मात्र मग आम्ही ही पेरिनॉमची गोळी असते ती गोळी आम्ही देतो. साधारणपणे दिवसातनं 1-2 वेळा उलट्या जितक्या आहेत त्या प्रमाणामध्ये 2-3 दिवस ह्या गोळ्या दिल्या जातात. आता मी जसं म्हटलं की लग्न होण्याच्या आधी मासिक पाळीच्या दरम्यान दुखणं हे फार कॉमन असतं. आणि एकदा लग्न झाल्यानंतर आणि विशेषतः एक बाळ झाल्यानंतर मासिक पाळीच्या दरम्यान दुखणं जवळपास कमी होऊन जातं. पण आता या बाईला बघा, हिचं बाळणपण झालं आहे, हिचं बाळ आहे आणि तरीसुद्धा हिला मासिक पाळीच्या दरम्यान प्रचंड दुखतं आहे ओटीपोटामध्ये. ह्याची काय कारणं असतात? तर पुष्कळदा बाळणपणाच्या वेळेला गर्भाशयाच्या आतमध्ये सूज तयार होते. आणि गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशयाच्या आजूबाजूला जर सूज आली तर त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान खूप दुखू शकतं. कधी कधी बाळणपणाच्या वेळेला अनेक बाया तांबी बसवून घेतात. आणि तांबी किंवा कॉपरटी कुटुंबनियोजनाचं साधन असतं ते पाळी लांबवण्यासाठी. आणि तांबी जर बसवली असेल, ती बाहेरची वस्तू आहे, ती गर्भाशयाच्या आतमध्ये घातल्या गेलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा गर्भाशय त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतं,
किंवा कधीकधी तांबीमुळे गर्भाशयाच्या आत जंतुदोष होतो आणि त्यामुळे सुद्धा मासिक पाळीच्या वेळेला प्रचंड दुखतं. कधी कधी बाळंतपणानंतर आणि अंगावरती बाळाला दूध पाजत असताना इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं असंतुलन होतं आणि त्यामुळे सुद्धा पाळीमध्ये जास्त दुखू शकतं. म्हणून एक बाळंतपण झाल्यानंतर जर मासिक पाळीच्या दरम्यान खूप पोटामध्ये कमरेमध्ये दुखत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते योग्य पद्धतीने निदान करून त्याच्यावरती उपचार करतील. नंतर मासिक पाळीचं जे चक्र असतं, मी तुम्हाला मागा सांगितलं की पुढची मासिक पाळी येण्याच्या बरोबर 14 दिवस आधी एक स्त्री बीज पिकून फुटून बाहेर येतं आणि मग मासिक पाळी येते जर ते फलित नाही झालं तर, आणि परत पुढच्या महिन्यात स्त्री बीज पिकायला लागतं. तर दोन मासिक पाळींच्या मधला जो काळ असतो त्याला मासिक पाळीचं चक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. तर या बाबतीमध्ये परत प्रचंड गैरसमज आहे. बहुतेक बायांना असं वाटतं की अगदी तारखेनुसार मासिक पाळी यायला पाहिजे. एक दिवस जरी इकडे तिकडे झाला तरी त्या बेचैन होतात. तर मुळीच काळजी करू नका. 21 ते 35 दिवसाच्या अंतराने जर मासिक पाळी आली तर आम्ही त्याला नॉर्मल मानतो. जसं आता इथे बघा, 13-14 आली, इथे 9-10 आली, इथे 6-7 आली, इथे 2-3 आली. तर 21 ते 35 दिवसाच्या अंतराने पाळी येणं नॉर्मल आहे. आणि एकाच बाईमध्ये हे पाळीचं चक्र बदलू शकतं. म्हणजे तिला कधी 35 दिवसात पाळी येईल, कधी 30 दिवसात पाळी येईल, कधी तिला 25 दिवसात, कधी 21 दिवसात. तर त्या पाळीचं चक्र एकाच बाईमध्ये बदलू शकतं. त्यामुळे मुळीच चिंता करू नका. 21 ते 35 दिवसाच्या अंतराने पाळी येणं नॉर्मल आहे. पण समजा 2-2, 3-3 महिने पाळी येत नाही आहे किंवा 10-12 दिवसातच पाळी येत आहे, अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला हा घेतला पाहिजे. नंतर मासिक पाळीच्या दरम्यान किती स्त्राव जावा याविषयी पण प्रचंड गैरसमज आहे. साधारणपणे मासिक पाळीचा स्त्राव 3-4 दिवस जातो. 7 दिवसपर्यंत मासिक पाळीचा स्त्राव जाणं आम्ही नॉर्मल मानतो. आणि साधारणपणे 1 दिवसामध्ये 3 घड्या बदलाव्या लागतात, दिवसातनं 2 आणि रात्रीतून 1. तर ह्याला आम्ही नॉर्मल पाळी म्हणतो. पाळी कमी जाणं हा आजार नाही, लक्षात घ्या. पाळी जास्त जाणं आजार आहे. अर्धा एक दिवस जरी पाळी गेली तरी चिंता करू नका. आणि कमी आणि जास्त हे सापेक्ष शब्द आहेत. एखाद्या बाईला 30 मासिक पाळी जास्त वाटू शकते, एखाद्या बाईला 3 मासिक पाळी कमी वाटू शकते. आणि मासिक पाळीच्या बाबतीत गैरसमज आहे की भरपूर गेली पाहिजे. आमच्या खेड्यापाड्यातल्या बाया म्हणतात, बाई मस्त गेली पाहिजे, झुळझुळू गेली पाहिजे, पूर्ण गर्भाशय धुवून पुसून साफ व्हायला पाहिजे. आणि शहरी आणि ग्रामीण सुशिक्षित अशिक्षित सर्व बायांच्या मनामध्ये असा गैरसमज असतो की मासिक पाळी जर साफ झाली नाही, कमी गेली, तर ते रक्त मासिक पाळीचं गर्भाशयाच्या आतमध्ये गोळा होतं, त्याचा गोळा तयार होतो आणि मग ते गर्भाशयातून वर सरकतं आणि उदरपोकळीत जातं आणि मग ते हृदयावरती किंवा लिव्हरवरती यकृतावरती जाऊन ते आदळतं आणि ती बाई मरू शकते. असा कुठलाही गोळा होत नाही आणि गर्भाशयाचा वरचा भाग मग आम्ही तुम्हाला दाखवलं की तो बंद असतो, तो उघडा नसतो. त्यामुळे मासिक पाळीचा स्त्राव असा काही वर जात नाही आणि त्यामुळे हा गैरसमज मनातून काढून टाका. पण आता या ठिकाणी बघा, या स्त्रीला बघा की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 7 दिवसाच्या वर मासिक पाळी सुरू आहे आणि 1 दिवसामध्ये साधारणपणे 4 घड्या बदलवते, म्हणजे 3 पेक्षा जास्त. तेव्हा आम्ही म्हणतो की मासिक पाळी जास्त जाते. म्हणजे 7 दिवसाच्या वर किंवा 1 दिवसामध्ये 3 पेक्षा जास्त घड्या बदलावाव्या लागत असेल तर मासिक पाळी जास्त जाते. आणि मासिक पाळी जर जास्त गेली तर याचा अर्थ असा की गर्भाशयात काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते तपासणं आवश्यक असतं, त्याचा उपचार करणं आवश्यक असतं. कारण मासिक पाळी जर जास्त गेली तर अंगातलं रक्त जात आहे आणि त्यामुळे त्या बाईला अतिशय कमजोरी येईल, तिच्या अंगातलं रक्त कमी होईल, एनिमिया होईल. आता ही मासिक पाळी जास्त जाते याची कारणं काय काय असू शकतात? सामान्यत 3-4 कारणं महत्त्वाची असतात. एक तर ज्या बायांमध्ये अंगात खूप रक्ताची कमी आहे, अंगात रक्ताचं कमी असेल प्रमाण तर मासिक पाळी जास्त जाते.
मासिक पाळी जास्त गेल्यामुळे परत रक्ताचं प्रमाण कमी होतं. असे एक विशेष सर्कल ते सुरू राहतं. दुसरी गोष्ट अशी की पुष्कळदा थायरॉईडचे विकार असतात. आपल्या मानेमध्ये इथे थायरॉईड नावाची एक ग्रंथी असते आणि या थायरॉईड ग्रंथीमधनं एक थायरॉक्सिन नावाचा हार्मोन किंवा आंतरस तयार होतो, तो रक्तामध्ये भिनतो. या थायरॉक्सिनचं काम काय आहे? तर आपण जे काही अन्न खातो त्या अन्नाचं आपल्या शरीरात ऊर्जेमध्ये रूपांतर करणं. आणि कधी कधी काय होतं की या थायरॉईड ग्रंथीमधलं जे थायरॉक्सिन असतं त्याच्यामध्ये असमतोल निर्माण होतं. नॉर्मली थायरॉईड ग्रंथी अशी मोठी दिसत नाही, पण आता या बाईमध्ये बघा इथे अशी गाठ दिसते. आणि थायरॉईडची गाठ कशी ओळखायची? तर पाणी गिळत असताना किंवा जेवण जेवत असताना ही गाठ अशी वर खाली होते. तर रक्तामध्ये काही कारणामुळे थायरॉक्सिनचं प्रमाण कमी झालं, जास्त झालं, तर त्याचा सरळ परिणाम हा मासिक पाळीवरती होतो आणि त्यामुळे मासिक पाळीचा स्त्राव जास्त काळ जाऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळी जर जास्त जात असेल तर रक्तामधले थायरॉक्सिनची तपासणी करणं आवश्यक आहे. विशेषतः जर त्या बाईला थायरॉईडच्या ग्रंथीमध्ये सूज असेल तर त्यावेळेला तर करायलाच पाहिजे, पण इतर वेळेलासुद्धा रक्तातल्या थायरॉक्सिनची तपासणी करून योग्य तो उपचार दिला पाहिजे. नंतर काही बायांमध्ये गर्भाशयात अशा गाठी असतात, यांना आम्ही फायब्रॉइड्स म्हणतो. आणि या गाठी असल्यामुळे हे गर्भाशयाचं आतमधलं अस्तर वेडावाकडं होतं, मोठं होतं आणि त्यामुळेसुद्धा पाळी जास्त जाऊ शकते. जर एखादी कुमारिका मुलगी आहे आणि खूप तिला पाळी जाते, एखादी जर गाठ असेल तर ती गाठ ऑपरेशन करून लॅप्रोस्कोपिकद्वारे ती गाठ काढता येऊ शकते. पण ज्या बाया आता वयस्कर झाल्या आहेत, त्यांना मुलं झालेली आहेत आणि आता पुढे मूल नको येण्याशामध्ये जर जास्त गाठी असतील आणि खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल तर अशा वेळेला मग आम्ही गर्भाशय पूर्णपणे काढून टाकतो त्या बाईचा जीव वाचवण्यासाठी. अजून एक पाळी जास्त जाण्याचं कारण आहे ते म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं असंतुलन. त्यामुळे सुद्धा अनेकदा मासिक पाळी ही जास्त जाऊ शकते. आता हे बघा, ही वयस्कर बाई आहे, हिच्या गर्भाशयात ह्या सर्व गाठी दिसतात, त्या फायब्रॉइडच्या गाठी आहेत, तिचं आम्ही ऑपरेशन केलेलं आहे. आता अनियमित मासिक पाळी येणं, मग आम्ही तुम्हाला सांगितलं की 21 ते 35 दिवसाच्या अंतराने पाळी आली तर आम्ही त्याला नॉर्मल मानतो. पण काही मुलींमध्ये किंवा काही स्त्रियांमध्ये 2-3 महिने पाळी येत नाही. ह्याची काय कारणं असतात? तर स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिच्या वयाच्या विविध टप्प्यांवरती वेगवेगळी कारणं असू शकतात आणि ती कारणं जर आपण लक्षात घेतली तर योग्य उपचार आपल्याला करता येऊ शकतो. आता तिचं जे प्रजननक्षम वय आहे, म्हणजे काय, वयात आल्यापासून जर साधारणपणे 40-45 वर्षापर्यंत जोपर्यंत तिची मासिक पाळी उडून जात नाही, म्हणजे जेव्हा तिच्या अंडाशयात स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येते आणि ती गरोदर राहू शकते, तर या प्रजननक्षम वयामध्ये मग ती कुमारिका असो की लग्न झालेली असो, अनियमित मासिक पाळीची काय काय कारणं असू शकतात? एकतर गरोदरपण. मुलींनो लक्षात घ्या, 2-3 महिने पाळी आली नाही आणि जर तुमचे कोणा मुलाशी पुरुषाशी लैंगिक संबंध आलेत तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, कदाचित तुम्ही गरोदर असू शकता. नंतर विशेषतः कुमारिका मुलींमध्ये आणि लग्न झालेल्या काही स्त्रियांमध्ये PCOD नावाचा एक आजार असतो, त्याच्यामुळे सुद्धा मासिक पाळी अनियमित जाते. मी पुढे तुम्हाला PCOD जास्त मुद्देसूद आणि व्यवस्थित सांगणार आहे. नंतर आत्ताच मी उल्लेख केला थायरॉईडचे दोष, त्याच्यामुळे पाळी अनियमित येऊ शकते. नंतर लठ्ठपणा, ज्या मुली ज्या बाया अतिशय लठ्ठ आहेत, वजन जास्त आहे, त्यांच्यामध्ये स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येण्याची प्रक्रिया अनियमित होते, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं असंतुलन होतं, पुरुषी हार्मोनचं प्रमाण वाढायला लागतं. नॉर्मली आपल्या शरीरामध्ये स्त्रीरस तयार होतात अंडाशयातनं, पण स्त्रियांच्या शरीरामध्ये जे मूत्रपिंड असतात पोटाच्या आतमध्ये, त्या मूत्रपिंडाच्या वरच्या भागामध्ये एक सुप्रारिनल किंवा ॲड्रिनल नावाची ग्रंथी असते
आणि त्याच्यातून एक स्त्राव असा निघतो की थोडं त्याच्यामध्ये पुरुष रसासारखे गुणधर्म असतात. आपल्याला अंगावरती जे केस वगैरे येतात ते त्याच्यामुळे येतात. तर लठ्ठपणा जर असेल तर त्याच्यामध्ये हार्मोन्सचं असंतुलन होऊ शकतं. स्त्री हार्मोनचं प्रमाण कमी होऊन पुरुष हार्मोनचं प्रमाण रक्तामध्ये वाढू शकतं आणि त्यामुळे सुद्धा पाळी अनियमित येऊ शकते. आणि 40 नंतर परत हार्मोनचं असंतुलन होतं, कारण आता तिची पाळी उडणार आहे, त्यामुळे स्त्री बीज पिकून फुटून बाहेर येण्याची प्रक्रिया अनियमित होऊ शकते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सर्व स्त्रियांनी लक्षात घ्यावं ते म्हणजे कदाचित गरोदर पण असू शकते ती बाई. मी हॉस्पिटलमध्ये बघते की अनेक बाया 42, 45, 44 वर्षाच्या आहेत आणि हॉस्पिटलमध्ये येतात आणि म्हणतात की मॅडम मला उलटी मळमळ होते आहे किंवा माझ्या पोटामध्ये गोळा वाटतो आहे. आणि मग आपण तपासलं तर ती बाई गरोदर असते. आणि मग त्या बाईला विचारावं की बाई तुझं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं का, दुसरं काही साधन कुटुंब नियोजनाचं वापरत होते का? ती म्हणते नाही, मला वाटलं आता माझं वय झालं आणि माझी पाळी अनियमित येत होती तर मला वाटलं माझी पाळी उडून जाईल. सर्व बायांना मी सांगू इच्छिते की जोपर्यंत तुमची पाळी पूर्णपणे उडून जात नाही, मेनोपॉज होत नाही, म्हणजे काय, साधारणपणे 45-50 वर्षाच्या दरम्यान लागोपाठ 6 महिने ते 1 वर्ष पाळी आली नाही आणि ती बाई जर गरोदर नसेल तर मग आम्ही म्हणतो की तिची पाळी उडून गेली. तोपर्यंत ती बाई गरोदर राहण्याचा धोका असू शकतो आणि त्यामुळे अशा बेफिकरीत राहू नका. इथे मला विशेषतः मुलींना सांगायचं आहे, माझ्याकडे हॉस्पिटलमध्ये अशा पण बाया आपल्या मुलींना घेऊन येतात, 11, 12, 13 वर्षाची मुलगी असते आणि म्हणते बाई हिला खूप उलट्या होतात आहे किंवा बाई हिचं पोट मोठं दिसत आहे. आणि आम्ही तपासून बघतो तर आमच्या लक्षात येतं की ती मुलगी गरोदर आहे. आणि जेव्हा आम्ही आईला सांगतो की तुमची मुलगी गरोदर आहे, ते आई चकित होते, नाकारते. ती म्हणते अहो माझ्या मुलीची मासिक पाळी सुरू झाली नाही तर माझी मुलगी गरोदर कशी काय आहे. मासिक पाळी न येताही मुलगी गरोदर राहू शकते, कारण आपण बघा बघितलं की पुढची मासिक पाळी येण्याच्या 14 दिवस आधी स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येतं आणि त्या काळामध्ये जर त्या मुलीचा कुठल्या पुरुषाशी लैंगिक संबंध आला तर ते गरोदर राहू शकते. गरोदर नाही राहिली तर तिची पहिली पाळी येऊन जाईल. तर अनेकदा असं होतं की पहिली पाळी येण्याच्या आधीच ती मुलगी गरोदर राहू शकते आणि त्यामुळे या भ्रमामध्येही राहू नका की माझी अजून मासिक पाळी सुरू झालेली नाही आहे तर मी आता लैंगिक संबंध केले तर काही हरकत नाही, माझे कोणाशी संबंध आले तरी मी गरोदर राहणार नाही, अशा भ्रमामध्ये राहू नका. नंतर सर्व वयोगटांमध्ये अगदी कुमारिका मुली लहान मुलींपासून 12-13 वर्षाच्या मुलीपासून तर म्हाताऱ्या बाईपर्यंत अनियमित मासिक पाळी येण्याचं आपल्या देशातलं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे गर्भाशयाचा टीबी. आणि हा गर्भाशयाचा टीबी गर्भाशयाच्या आतमध्येही होऊ शकतो, अस्तरमध्ये, अंडनलिकेत होऊ शकतो, अंडाशयात होऊ शकतो. आणि गर्भाशयाचा जर टीबी झाला तर पाळी एकतर येणं थांबतं, अंडाशयात जर टीबी झाला तर अंडाशयामधनं स्त्रीबीजच तयार होणार नाही. आणि गर्भाशयाचा अस्तर इतकं पातळ होऊन जातं की गळण्यासाठी त्याला काही स्कोपच नसतो आणि म्हणून पाळी येत नाही. आपल्या देशामध्ये टीबी खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. जसा फुफ्फुसाचा टीबी होतो तसा मेंदूमध्ये, रक्तामध्ये, हाडांमध्ये, मानेतल्या गाठींमध्ये सुद्धा कॅन्सर होऊ टीबी होऊ शकतो. तशाच पद्धतीने गर्भाशयात पण टीबी होऊ शकतो. म्हणून एखाद्या बाईला किंवा मुलीला पाळी येत नाही आहे आणि तिचं वजन कमी होत आहे, तिला खूप खोकला येतो आहे, खोकल्यामधनं थुंकी पडत ठसा पडतो आहे किंवा खोकल्यामधनं रक्त पडत आहे, किंवा त्या मुलीची बाईची पाळी येत नाही आणि तिच्या घरी कोणाला टीबी आहे, शेजारपाजारी कोणाला टीबी आहे, तर अशा वेळेला डॉक्टरांना ते सांगायला पाहिजे आणि टीबीसाठी तपासणी करून घेणं आणि त्याचा उपचार करणं आवश्यक आहे. आता अनियमित मासिक पाळी जर येत असेल तर काय करायला पाहिजे? काही वेळेला तर आपण घरीच त्याचा इलाज करू शकतो. पहिली गोष्ट तर व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम केल्याने
आपलं वजन कमी होतं आणि वजन जर कमी झालं तर पाळी नियमित येण्यामध्ये आणि इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनच्या संतुलनामध्ये मदत होते. नंतर वजन नियंत्रित ठेवायला पाहिजे. खूप कमी वजनही नको, खूप जास्त वजनही नको. 40 किलोपेक्षा खूप कमी वजन असेल तर आम्ही म्हणतो की ती मुलगी रोड आहे. तर खूप रोड मुलींमध्ये आणि खूप लठ्ठ मुलींमध्ये अशा पद्धतीने पाळी अनियमित येऊ शकते. तर त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे. कमी वजन असेल तर थोडं जास्त वजन वाढवायला पाहिजे आणि लठ्ठपणा असेल तर कमी केलं पाहिजे. आणि त्यासाठी मग संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा आहे आणि तणाव कमी केला पाहिजे. तुम्हा मुलींना स्त्रियांना अनुभव असेल की पुष्कळदा काही टेन्शन आहे, म्हणजे आता प्रवासाला जायचं आहे किंवा घरी एखादा मोठा कार्यक्रम आहे किंवा परीक्षा आहे, अभ्यासाचा ताण आहे, तर अशा वेळेला अनेकदा मासिक पाळी अनियमित येऊ शकते. कारण हा जो तणाव असतो, स्ट्रेस असतो, त्याचा परिणाम अंडाशयावरती होतो आणि स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येण्याची प्रक्रिया त्यामुळे त्याच्यात गडबड होऊ शकते आणि म्हणून मासिक पाळी अनियमित येऊ शकते. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.